सन 1948 हा काळ होता भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाल्याचा. सर्वजण स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत होते. भारतात स्वातंत्र्यापूर्वीच लोकशाहीची पाळेमुळे रुजवणाऱ्या फलटण संस्थानातही स्वतंत्र भारताचे जंगी स्वागत केले जात होते. एव्हाना फलटण संस्थान हे स्वतंत्र भारतात आपल्या सर्व खजिन्यासह विलीन होणारे पहिले संस्थान म्हणून पुढे आले होते. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यात फलटणचे महत्व जरा अवरच होते. त्यामुळेच फलटणचे तत्कालीन अधिपती स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना देशाच्या राजकारणात एक अनोखे स्थान होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, मोरारजीभाई देसाई यांचे निकटवर्तीय म्हणून श्रीमंत मालोजीराजे यांचे महत्व वाढू लागले होते. श्रीमंत मालोजीराजे यांची भारताप्रती असलेली निष्ठा आणि जनसामान्यांसाठी असलेली तळमळ पाहून मुंबई राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना घेतले गेले. त्यांना महत्वाचे मानले जाणारे सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले. विशेष म्हणजे पूर्वी बांधकाम खात्याअंतर्गतच जलसिंचनसारखे महत्वाचे विभागही होते. त्यामुळे श्रीमंत मालोजीराजे यांचे मंत्रिपद हे अनन्य साधारण असेच होते. श्रीमंत मालोजीराजे यांच्या काळातच कोयना धरणासारख्या महाराष्ट्राला वीज देणाऱ्या धरणाची बांधणी झाली. त्यासोबतच नीराखोऱ्याचा विकास देखील श्रीमंत मालोजीराजे यांनीच केला. वीर धरणातून नीरेच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची निर्मिती देखील श्रीमंत मालोजीराजे यांनीच केली. प्रतापगडावरील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणीही त्यांच्या काळातच झाली. जनसामान्यांचा विकास करत ऐतिहासिक ठेवा जपणारे मंत्री म्हणून श्रीमंत मालोजीराजे यांच्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या होत्या. राज्याच्या राजकारणात ठाण मांडून बसलेल्या श्रीमंत मालोजीराजे यांची भूमिका देशातही महत्वाची मानली जात होती. हे सर्व सुरू असताना मुंबई राज्याच्या पहिल्या बांधकाम मंत्र्याचे म्हणजेच श्रीमंत मालोजीराजे यांचे सुपुत्र युवराज श्रीमंत प्रतापसिंहराजे नाईक निंबाळकर यांना दिनांक 8 एप्रिल 1948 रोजी पुत्रप्राप्ती झाली आणि फलटणला 21व्या शतकातील विकसित तालुका म्हणून ओळख मिळवून देणारा महामेरू मिळाला. श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांच्यापासून फलटणकर आणि फलटणचे राजघराणे हे प्रभू श्री रामचंद्रांचे निस्सीम भक्त होते. याच भक्तीतून श्रीमंत सगुणामाता यांनी फलटणला प्रभू श्री रामचंद्राचे भव्य दिव्य असे मंदिरही उभे केले आहे. या भक्तीचाच परिपाक म्हणून की काय राजघराण्यात जन्मलेल्या या महामेरूचे नाव श्रीमंत रामराजे असे ठेवण्यात आले. एकीकडे मुंबई राज्याचे मंत्री म्हणून श्रीमंत मालोजीराजे कामकाज पाहत होते, तर दुसरीकडे फलटणच्या राजघराण्यात मात्र श्रीमंत रामराजेंच्या आगमनामुळे चैतन्याचे वातावरण होते. याच काळात श्रीमंत शिवाजीराजे परदेशातून उच्च शिक्षण घेऊन फलटणला परतले होते. श्रीमंत शिवाजीराजेंनीही श्रीमंत मालोजीराजेंच्या पाठोपाठ फलटणच्या राजकारणात प्रवेश केला. फलटणच्या दुष्काळी भागाला पाणी आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे श्रीमंत रामराजेंना फलटण संस्थांच्या आणि तालुक्याच्या विकासाचे बाळकडू जणू काही मिळत होते. फलटणच्या विकासाची कास धरत श्रीमंत मालोजीराजे आणि तदनंतर श्रीमंत शिवाजीराजे यांनी तालुक्यात अनेक योजना राबवायला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात पुण्यात राहून श्रीमंत रामराजेंनी आपले शिक्षण पूर्ण करत विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. शिक्षण पूर्ण करत असताना श्रीमंत रामराजेंनी क्रीडा क्षेत्रात विशेषतः क्रिकेटसारख्या खेळात प्रावीण्य मिळवले होते. महाराष्ट्राच्या रणजी संघाचे खेळाडू म्हणूनही त्यांची निवड झाली होती. पण दुर्दैवाने काही दुखापतीमुळे श्रीमंत रामराजे त्यांचा क्रिकेटचा छंद पुढे जोपासू शकले नाहीत. नंतरच्या काळात श्रीमंत रामराजे यांचा श्रीमंत सौ रेखादेवी यांच्याशी विवाह झाला आणि श्रीमंत रामराजेंच्या वैवाहिक जीवनाला प्रारंभ झाला. श्रीमंत रामराजे त्याकाळी पुण्यात असले तरी त्यांचे मन तिथे फारसे रमत नव्हते. ते पुन्हा फलटणला आले. आपले काका श्रीमंत शिवाजीराजे यांच्या मार्गदर्शनाने श्रीमंत रघुनाथराजे आणि श्रीमंत संजीवराजे यांच्या सहकार्याने श्रीमंत रामराजेंनी फलटणच्या राजकारणात 90च्या दशकात प्रवेश केला. सुरुवातीला नगराध्यक्ष म्हणून फलटण नगरपालिकेचा कारभार बघत त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. 1995 साली ते फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आणि इथेच फलटणच्या विकास पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी दुष्काळी भागातील अपक्ष आमदारांची मोड बांधली, कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली आणि कृष्णा खोऱ्याचे पहिले उपाध्यक्ष म्हणून श्रीमंत रामराजेंनी पदभार स्वीकारला. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून दुष्काळी भागाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. यातूनच धोम बलकवडी तसेच नीरा देवघर सिंचन प्रकल्पाची निर्मिती झाली. धोम बलकवडीची घोषणा केल्यानंतर नामदार श्रीमंत रामराजेंवर अनेक आरोप झाले. या या खोरं घ्या, पाणी आलंय, पुठ्ठ्याची धरणे आणि पुठ्ठ्यांचेच कॅनॉल बांधलाय असं म्हणत विरोधकांनी नामदार श्रीमंत रामराजेंची टर उडवली. पण ज्यांनी टर उडवली त्यांनाच तालुक्यात आलेल्या पाणी पूजनाला बोलवण्याचा करिश्मा नामदार श्रीमंत रामराजेंनीच करून दाखवला. खरं तर इतकी घृणास्पद टीका ज्यांनी केली त्यांनाच पाणी पूजनाला बोलवण्याचा मनाचा मोठेपणा फक्त नामदार श्रीमंत रामराजेच दाखवू शकतात. फक्त धरणे बांधून नामदार श्रीमंत रामराजे शांत बसले नाहीत. आपल्या मतदारसंघातील शिरवळ, खंडाळा आणि लोणंद येथे औद्योगिक वसाहती तयार केल्या, लाखो बेरोजगारांना रोजगार दिला. याखेरीज फलटण तालुक्यात कमिन्ससारखी मल्टीनॅशनल कंपनी आणून तालुक्यातील युवकांच्या हाताला कामही दिले. नीरा नदीवर धरणे बांधून आणि फलटण तालुक्यात महाराष्ट्रातला पहिला खाजगी साखर कारखाना आणून तालुक्यातली पहिली हरित क्रांती आणि औद्योगिक क्रांती श्रीमंत मालोजीराजेंनी केली असेल, तर धोम बलकवडी, नीरा देवधर सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून आणि औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून नामदार श्रीमंत रामराजेंनी दुसरी हरित क्रांती केली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या नामदार श्रीमंत रामराजेंकडे महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाचे सर्वोच्च पद आहे. म्हणजेच नामदार श्रीमंत रामराजे हे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांच्या कामाचा इतक्या कमी वेळात आढावा घेणे शक्य नाही. त्यांनी याखेरीज शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात फलटण तालुक्याचा स्तर उंचावण्याचे काम नेहमीच केले आहे. फलटण तालुक्यातील पिढ्यांपिढ्यांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या या महामेरूस स्थैर्य लाईव्हच्या टीमकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.